आता ना ह्या प्रॉब्लेम मध्ये मला दोन कन्सेप्ट महत्त्वाचे एक्सप्लेन करायचे म्हणून हा व्हिडिओ मी नंतर पाठवतो. आता कंटिन्यू पाठवलं असतं तर तुम्हाला कंटाळा आला असता. आता इथे जे दोन कन्सेप्ट मला एक्सप्लेन करायचे ते तुमच्या डोक्यामध्ये टाका, ते महत्त्वाचं. ओके, माझा पहिला प्रश्न असा आहे की मटेरियल साइड हे मी क्रेडिटला का आली, म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे. मटेरियल साइड हे क्रेडिटला का लिहिलं, माय मटेरियल साइड म्हणजे क्रेडिट साइड ऑफ कॉन्ट्रॅक्ट अकाउंट. तुम्ही म्हणलात सर क्लोजिंग स्टॉक आहे ना, ऍज युजुअल आपण ट्रेडिंग अकाउंट आपण क्लोजिंग स्टॉक क्रेडिटलाच लिहितो. ते 11वी 12वीला नॉलेज माहिती होतं की क्लोजिंग स्टॉक ओपनिंग स्टॉक डेबिटला क्लोजिंग स्टॉक क्रेडिटला, पण इथे तुम्हाला कळलं पाहिजे की क्लोजिंग स्टॉक मी क्रेडिटला का लिहिलं, मटेरियल ऍट साइड क्रेडिटला का लिहिलं हे कळलं पाहिजे. तर लॉजिक सिंपल आहे, मटेरियल परचेस म्हणजे ह्या कॉन्ट्रॅक्ट अकाउंट साठी मी 20 लाखाचं मटेरियल परचेस केलं, मटेरियल फ्रॉम स्टोअर मी स्टोअर मधून 5 लाखाचं मटेरियल घेतलंय, म्हणजे टोटल मी किती मटेरियल इन्कॉर्ड केलंय 25 लाख. आणि 1 लाखाचं मटेरियल शिल्लक राहिलंय, जे 1 लाखाचं मटेरियल मी ह्या वर्षी वापरलेलं नाहीये, जर ते 1 लाखाचं मटेरियल मी ह्या वर्षी वापरलेलं नाहीये मग त्या 1 लाखाची कॉस्ट मी ह्या वर्षी कन्सिडर करणार नाही. म्हणजे इन शॉर्ट मला इथे मटेरियलची कन्झ्युमची अमाऊंट घ्यायची आहे. आणि मटेरियल कन्झ्युमचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, ओपनिंग स्टॉक प्लस मटेरियल परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक. म्हणजे क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट मी लेस करतो, म्हणजे मला इथे क्लोजिंग स्टॉक लेस करायचे, पण इथे मी लेस करू शकत नाही म्हणून मी क्रेडिटला लिहितो आहे. जसं नाही करे परचेसचा बॅलन्स डेबिट असतो, परचेस रिटर्नचा बॅलन्स क्रेडिट असतो, पण परचेस रिटर्न आपण क्रेडिटला नव्हे तर डेबिट म्हणून लेस करतो. तसंच काहीच असं आहे, क्लोजिंग स्टॉक आहे हे क्लोजिंग स्टॉक आहे आणि आपल्याला इथे मटेरियल कन्झ्युमची अमाऊंट पाहिजे. मटेरियल कन्झ्युम कसं काढतो, ओपनिंग स्टॉक प्लस मटेरियल परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक, पण इथे मी लेस करू शकत नाही म्हणून मी हे क्रेडिटला लिहिलं आहे. आणि आपल्याला डेबिट क्रेडिट आपल्याला माहिती आहे, जेव्हा आपण एखादं क्रेडिटला लिहितो म्हणजेच याचा अर्थ ते डेबिटमधून लेस होतं, म्हणजे मला म्हणजे मी किती रुपयाचं मटेरियल यूज केलंय, 20,000 परचेस केलेलं, 5,000 स्टोअर मधून आणलं, म्हणजे 20 आणि 5 25 25 1,000 क्रेडिट लाईक, म्हणजेच माझा मटेरियल कन्झ्युमची अमाऊंट आहे, बोलो 24,000. म्हणजे मी इथे साईडला घेतो मटेरियल कन्झ्युम 24 लॅक्स, 24,000 नाही 24 लाख. पॉइंट कळला, मी मटेरियल ऍट साइड क्रेडिटला का लिहिलं. ओके, वेजेस आहे 4 लाख, 4 लाख. एस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस आहे 2 लाख. डेप्रिसिएशन आहे 1 लाख. हे हा माझा सगळं आहे ना, हा माझा खर्च आहे, मटेरियल खर्च आहे, वेजेस खर्च आहे, एस्टॅब्लिशमेंट खर्च आहे, डेप्रिसिएशन पण लॉस आणि खर्च आहे, म्हणजे हे सगळे माझे खर्च आहेत, म्हणजे माझा टोटल खर्च आहे 24 आणि 4 28 आणि 2 30 आणि 1 31 लाख. हा माझा खर्च आहे. इज इट ओके? म्हणजे मी ह्या वर्षामध्ये ह्या कॉन्ट्रॅक्टवर 31 लाखाचा खर्च केलाय. दिस इज कॉल्ड एज अ कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट. शब्द लक्षात ठेवा, दिस इज कॉल्ड एज अ कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट. हे म्हणजेच ही माझी कॉन्ट्रॅक्ट प्राइस आहे, कॉन्ट्रॅक्ट प्राइस नाही कॉस्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. I can say cost of contract or contract cost. Right.
म्हणजे ही माझी कॉन्ट्रॅक्टची कॉस्ट आहे 31 लाख. म्हणजे ह्या वर्षात मी ह्या कॉन्ट्रॅक्टवर 31 लाख खर्च केलाय. दिस इज द कॉस्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट. ठीक आहे. त्यानंतर एक महत्वाचा पॉइंट, मी वर्क सर्टिफाईड इथे क्रेडिटला लिहिलंय. का क्रेडिटला लिहिलंय? यस, बरोबर आहे. सेलिंग प्राइस सेल्स आहे आणि सेल्स आहे आपला इन्कम आहे आणि हे इन्कम आहे म्हणून हे क्रेडिटला लिहिलंय. ठीक आहे. वर्क अनसर्टिफाईड, वर्क अनसर्टिफाईड मी क्रेडिटला का लिहिलं? वर्क अनसर्टिफाईड हे मी क्रेडिटला का लिहिलं? प्रॉब्लेमचं एक्सप्लेनेशन देतोय मी, एक्सप्लेनेशन कळलं पाहिजे तुम्हाला. वर्क सर्टिफाईड क्रेडिटला का लिहिलं? सेलिंग प्राइस आहे. वर्क अनसर्टिफाईड मी क्रेडिटला का लिहिलं? वर्क अनसर्टिफाईड ही सेलिंग प्राइस नाहीये. वर्क अनसर्टिफाईड म्हणजे काय? की माझं तेवढं वर्क कंप्लीट झालंय पण आर्किटेक्टरने मला सर्टिफिकेट दिलेलं नाहीये, म्हणजेच या कामाच्या मला पैसे मिळणार नाहीये. माझं काम कंप्लीट झालंय, वर्क कंप्लीट आहे बट सर्टिफिकेट इज नॉट रिसिव्ह फ्रॉम द आर्किटेक्चर, सो वी डिडंट गेट द अमाउंट. ते 1 लाख मला मिळणार नाही त्या वर्षी. काही मुलं विचार करतील वर्क सर्टिफाईड क्रेडिट लिहिले, हो हे माझं इन्कम आहे, हे माझं सेलिंग प्राइस आहे, इट इज अ पार्ट ऑफ युअर कॉन्ट्रॅक्ट प्राइस. कॉन्ट्रॅक्ट प्राइस सेलिंग प्राइस आहे, मग वर्क सर्टिफाईड सुद्धा सेलिंग प्राइस आहे. मग वर्क सर्टिफाइड क्रेडिटला खाली इज अ इन्कम आहे, इज अ इन्कम, इन्कम इन क्रेडिट. वर्क अनसर्टिफाइड क्रेडिटला खाली 90% पीपल थिंक अबाउट दॅट की वर्क अनसर्टिफाइड फॉर्मॅट मध्ये सांगितलं म्हणून ते क्रेडिटला गेलं. ऍक्च्युली तसं नाहीये. मग काय सांगतो, वर्क अनसर्टिफाइड मी क्रेडिटला का लिहिलं? सर हे वर्क अनसर्टिफाइड म्हणजे माझं वर्क कंप्लीट झालंय, 1 लाखाचं वर्क कंप्लीट झालंय पण आर्किटेक्चरने सर्टिफिकेट नाही दिलंय आणि म्हणून ते पैसे मला ह्या वर्षात कॉन्ट्रॅक्टही देणार नाहीये. ते माझं वर्क कंप्लीट झालं, हो वर्क कंप्लीट, वर्क कंप्लीट झालं म्हणजे तेवढे पैसे माझ्या पॉकेटमधून गेले, म्हणजे 1 लाख माझ्या पॉकेटमधून गेले, म्हणजे हा माझा खर्च झालेला आहे पण याचे पैसे मला मिळणार नाहीयेत. जर ह्या 1 लाखाचे पैसे मला ह्या वर्षी मिळणार नाहीये मग हा 1 लाखाचा खर्च मी ह्या वर्षी पकडणार नाही. आय रिपीट इट द वर्ड्स, हे 1 लाख मला ह्या वर्षात मिळणार नाहीये. जर हे 1 लाख मला ह्या वर्षात मिळणार नसेल तर ते 1 लाखाचे पैसे, तो 1 लाखाचा खर्च मी ह्या वर्षीच्या ह्या खर्चामध्ये पकडणार नाहीये. म्हणजेच तो 1 लाखाचा खर्च मला ह्या खर्चामधून लेस करायचं आहे. मी परत 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 सांगतोय, वर्क अनसर्टिफाईड म्हणजे मी वर्क कंप्लीट केलंय पण त्याचं सर्टिफिकेट मिळालेलं नाहीये. वर्क कंप्लीट केलंय ते सर्टिफिकेट मिळालं नाही म्हणजे 1 लाख ह्या वर्षात मला मिळणार नाहीये आणि हा खर्च मी केलेला आहे. मग 1 लाख मला मिळणार नाहीये. जर ते 1 लाख मला ह्या वर्षात मिळणार नाहीये मग हा 1 लाखाचा खर्च मी ह्या वर्षीच्या ह्या खर्चामध्ये दाखवणार नाही, कारण ते 1 लाखाचे पैसे मला मिळणार, त्या कामाचे पैसे मिळणार नाहीये. मग ते 1 लाख मी ह्या खर्चामध्ये दाखवणार नाहीये, म्हणजेच ते 1 लाख मी ह्या खर्चातून एक्झॅक्टली लेस करणार पण इथे मी लेस करू शकत नाही म्हणून ते क्रेडिटला गेलंय. ते 1 लाख मी इथे लेस करू शकत नाहीये, ते 1 लाख मी ह्या खर्चामध्ये दाखवणार नाहीये, ते 1 लाख मला ह्या खर्चामध्ये दाखवायचे नाहीये. ते 1 लाखाचे पैसे मला पुढच्या वर्षी मिळणार आहेत, मग ते 1 लाखाचे पैसे तो खर्च मी पुढच्या वर्षी दाखवणार आहे, तो 1 लाख मी ह्या खर्चामधून लेस करणार. हे वर्क अनसर्टिफाईडचे पैसे ते मला ह्या वर्षात मिळणार नाहीयेत, ते 1 लाखाचे पैसे मी ह्या खर्चातून, ह्या वर्षाच्या खर्चातून मी लेस करणार पण इथे लेस करू शकत नाही म्हणून मी ते क्रेडिटला दाखवतोय. प्रूफ करू नको तुम्ही ते, म्हणून मी इथे सेपरेट वर्किंग दाखवतोय.
म्हणजे या कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट कॉस्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट 31 लाख आलं, त्याच्यातून वर्क अनसर्टिफाईड मी लेस करणार. का लेस करणार? कारण त्या 1 लाखाचं वर्क कम्प्लीट झालं पण त्याचे पैसे मला ह्या वर्षी मिळणार नाहीये. जर त्याचे पैसे मला ह्या वर्षी मिळणार नाही तर तो खर्च सुद्धा ह्या वर्षीच्या कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला मी दाखवणार नाहीये. म्हणून ह्या खर्चातून मला ते लेस करायचे. इथे लेस करू शकत नाही म्हणून क्रेडिटला दाखवतोय. प्रूफ म्हणून इथे मी दाखवतो साहेब. समजा टोटल 31 लाख होता, 1 लाख गेला नाही, 20 लाख. आता तुम्हाला विचारलं कॉस्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट किती आहे, तुमची कॉस्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट आहे 30 लाख. इज इट ओके? म्हणजे मी काय केलं, ह्या टोटल मटेरियल तुम्ही मटेरियल वजा केलं म्हणजे मटेरियलची कॉस्ट झाली 25, म्हणून 1 लाख गेले 24 लाख. त्यानंतर त्या टोटल खर्चामधून त्या टोटल खर्चामधून हा खर्च वजा केला. कोणता खर्च? वर्क अनसर्टिफाईडचा. मी ते लिहिलंय बघा, म्हणजे माझा टोटल 31 लाख होता, ते 31 लाखमधून 1 लाख वजा केले म्हणजे माझी कॉस्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट आली 30 लाख आणि माझी वर्क सर्टिफाईडची अमाऊंट आहे 40 लाख. म्हणजे 40 30 लाख झाले 10 लाख. माझी कॉस्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट होती, कॉस्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट होती 30 लाख. माझी कॉस्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट होती 30 लाख आणि वर्क सर्टिफिकेट ची अमाऊंट 40 लाख. आणि वर्क सर्टिफिकेट मध्ये सेम प्राइस आहे, म्हणजे ह्या 40 लाखातून हे 30 लाख वजा केले, राहिले 10 लाख. 10 लाख हा माझा आला नॉमिनल प्रॉफिट, जो प्रॉफिट इथे तुम्हाला दिसतो. म्हणजे हे मी तुम्हाला अकाउंटिंग मार्फत दाखवतो आणि हे तुम्हाला मी त्याचं एक्सप्लेनेशन दाखवलं की 10 लाख प्रॉफिट कसा, 24 लाख, 24 लाख कसे आले, 20 5 25. मटेरियल साइड मध्ये हा क्लोजिंग स्टॉक आहे, तो लेस करायचा, तो इथे लेस करू शकत नाही म्हणून तो क्रेडिटला केला. 25 मधून 1 गेला 24, म्हणजे मला मटेरियल कन्झम्पशन ह्या कॉन्ट्रॅक्टला ह्या वर्षात झालं 24 लाख. आणि हे जे 1 लाखाचं मटेरियल आहे ना, जे मी वापरलेलं नाही आहे, जे शिल्लक राहिले ते मी पुढच्या वर्षी वापरणार. त्यानंतर वेजेस एस्टॅब्लिशमेंट डेप्रिसिएशन टोटल कॉस्ट ऑफ टोटल कॉस्ट आहे म्हणजे 31 लाख. 31 लाखातून मटेरियल वर्क अनसर्टिफाईड मी क्रेडिटला लिहिलं आहे. हे क्रेडिटला का लिहिलं? हे इन्कम आहे? नाही, इन्कम नाही आहे. हे पैसे मला मिळालेले नाही, हे पैसे मला मिळणार ह्या वर्षी मिळणार नाही, हे पुढच्या वर्षी मिळणार आहे. म्हणजे वर्क कम्प्लीट झाले पण ते सर्टिफाईड मिळालेलं नाही आहे म्हणून ते पैसे मला मिळणार नाही. पण तो खर्च तर झाला, हो खर्च झाला, तो ह्या खर्चात आहे, हो तो ह्या खर्चात आहे, पण त्याचे मला पैसे मिळणार नाही आहे म्हणून मी ते वर्क कन्सर्टिफाईड ह्या खर्चातून लेस करणार. पण ते लेस करू शकत नाही म्हणून मी क्रेडिट लिहिलेलं आहे. इथे दाखवलं 31 मधून 1 गेला 30 लाख, म्हणजे माझ्या कॉन्ट्रॅक्टची कॉस्ट आहे 30 लाख, वर्क सर्टिफिकेटची अमाऊंट आहे 40 लाख. 40 मधून 30 गेला 10 लाख इज अ प्रॉफिट. हा प्रॉफिट असा हे लॉजिक कळलं पाहिजे. नाही कळलं परत परत 3 वेळा 4 वेळा 5 वेळा हा व्हिडिओ बघा, पण तुम्हाला कॉन्ट्रॅक्टचा बेस मजबूत देण्यासाठी हे लॉजिक कळलं पाहिजे. इज इट ओके? गुड.